नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजचा आयुष्य जो है, तो आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आलेत किंवा मॅसेज आलेत किंवा कमेंट आलेत की आपलं आले जे आहे ते शंभर टक्के जर्मिनेशन जवळपास चाळीस दिवस झालेले तरी पण झालं नाही आहे तर अशा बऱ्याचशा अडचणी ज्या आहे त्या सध्या स्थितीमध्ये येत आहेत तर मलाही थोड्याफार प्रमाणामध्ये जर्मिनेशनमध्ये थोडंसं मा अडचण आली होती परंतु मी ती कशा पद्धतीनं त्या अडचणीवर मात केली त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत तसेच माझं जर्मिनेशन जे आहे ते जवळपास पस्तीसाव्या दिवशी फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के एवढं झालं होतं तर मी त्यामध्ये विशेष लक्ष देऊन आणि त्या गोष्टीला कवर करण्याचा प्रयत्न केला आणि ते मला आ... साध्य आहे म्हणजे थोडे जर्मिनेशन अजून पूर्णपणे झालेलं नाही परंतु कोंब जे आहेत आणि जी मुळांची वाढ होती ती व्यवस्थित झाली नव्हती आणि याच्यामागचा एक मुख्य उद्देश हा होता की स्टार्टिंग स्टेजला भरपूर पाऊस पडला परंतु जेव्हा उगवणीचा वेळ होता तेव्हा वरचं पाणी उघडल्यामुळे ह्या प्रॉब्लेमला आपल्याला सर्वांना सामोरं जावं लागलं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना वरचं पाणी भरपूर होतं द्यायला परंतु काय असतं की काळ्या पाण्यावर जसं की आपण पूर्वमोसमी लागवड करत असतो आल्याची तर त्या पूर्वमोसमी लागवड केलेल्या आल्यांना याचा काही एवढा फटका पडला नाही तर त्याचं कारण हे आहे की पूर्वमोसमी आले लागवड करताना लोक जवळपास शेतकरी जे आहेत ते पंधरा ते वीस दिवस अगोदर पावसाच्या किंवा असा अंदाज पकडून एक महिनाभर अगोदर लागवड करत असतात तर ती लागवड अशा पद्धतीने झाली की त्या लागवडीचे जे कोंब आहेत तर ते मातीच्या वरती निघण्याच्या स्टेजमध्ये होते आणि वरतून पाऊस पडला तर ते व्यवस्थित शंभर टक्के उतारा त्या लागवडीचा झाला परंतु आपल्या लागवडीचं काय झालं पावसानं पाव पावसात लागवड केल्याचं की पूर्वी तर पाऊस पडला पण जेव्हा उतारा यायचा तेव्हा पाऊस उघडून गेला आणि उतारा जो आहे तो शंभर टक्के आपला निघाला नाही म्हणजे वरतून ड्रिपनं दिलेलं पाणी आणि पावसाचं पाणी यामध्ये खूप फरक असतो ड्रिपनं दिलेल्या पाण्याने जमीन जी आहे तशीच तशी घट्ट तशी तशी राहत असते आणि वरतून पावसात जर पाऊ प पाऊस पडला तर आपली जमीन मऊ होते आणि पावसाचं पाणी आणि ड्रिपचं पाणी यामध्ये खूप फरक हा असतो पावसाचं पाणी अमृत समान मानलं जातं पिकासाठी आणि लहान आगणी पिकासाठी याचं महत्त्व हो खूप वेगळं आहे तर मित्रांनो अशा बराचसा प्रॉब्लेम जो आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना आला बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा मला स्वतःलासुद्धा हा प्रॉब्लेम यावर्षी आला आहे कारण की लागवडीनंतर मलाही पाणी होतं परंतु वरचं पाणी आमच्याकडे पाहिजे असं पडल्यानमुळे जर्मिनेशन माझंही थोडंसं फॉल्टी उगल होतं तर मी याच्यावरच विचार करत असताना किंवा हे करत असताना मी एक प्रोडक्ट वापरला आणि त्याचे रिझल्ट मला थोडे चांगले मिळाले तर मला असं वाटलं की बरेचसे शेतकरी माझ्यासारखे आहेत त्यांचं जर्मिनेशन जे आहे ते प्रॉब्लेम होता तर ते सांगण्याअगोदर पुन्हा एकदा एक, एक सांगतो की ज्यांचं जर्मिनेशनचा प्रॉब्लेम होता म्हणजे एक पावसाळ्याच्या स्थितीमध्ये जे आहे तीस टक्के तीस दिवसामध्ये जे आहे आपलं शंभर टक्के तीस ते पस्तीस दिवसात शंभर टक्के जर्मिनेशन व्हायलाच पाहिजे जर अशा शेतकऱ्यांचं तीस ते पस्तीस दिवसात श शंभर टक्के जर्मिनेशन झालं नव्हतं या शेतकऱ्यांनी हा प्रोडक्ट वापरायचा आहे तर हा प्रोडक्ट कोणता आहे मित्रांनो तर हा आहे टाटा रॅली गोल्ड हे एक यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे ॲमिनो ॲसिड आहे फ्लोरिक ॲसिड आहे अशा इतर प्रकारचं व्ही एम आहे काही तर हा प्रोडक्ट मी वापरला आणि याचे रिझल्ट मला एकदम चांगल्या पद्धतीने मिळाले तर आपल्याला फक्त एकरी दोनशे ग्रॅम हा प्रोडक्ट वापरायचा आहे आणि हा प्रोडक्ट वापरल्यानंतर एक दुसऱ्या दिवशी आपल्याला एका खताचा डोस द्यायचा आहे की त्या खताचा म्हणजे फॉस्फेट युक्त खताचा आपण डोस दिला जर तर आपल्याला चांगल्या पद्धतीने मुळांची वाढ होते तर आपल्याला ते फॉस्फेट जास्त असणारं खत जे आहे तर ते चौदा अठ्ठेचाळीस कोणत्याही कंपनीचं मिळवं त्यात काही विषय नाही परंतु चौदा अठ्ठेळीस या खताचा रॅली गोड दिल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी आपल्याला या खताचा डोस द्यायचा आहे तो हा एक पाच किलोपर्यंत आपण देऊ शकता चार ते पाच किलो फॉस्फेटची उपलब्धता जास्त झाल्यामुळे मुळांची वाढ एवढ्या फास्ट होते आणि मुळांची वाढ फास्ट झाली तर निश्चितच आपलं जे पीक आहे जे थोड्याफार प्रमाणात उगवायचं राहिलं असेल तर ते सुद्धा एकदम फास्टरित्या उगवून त्याची होऊन जाईल आणि जे उगवलेलं आहे ते पण फास्ट वाढीला लागेल तर मित्रांनो शक्यतोवर मुळांची व्यवस्थित वाढ म्हणजे जास्त बदबद बदबद पाऊस पडला आणि त्यामुळे जमीन घट्ट पड बसली आणि मुळांची वाढ हवा जमीन मातीमध्ये खेळती न राहिल्यामुळे मुळांची वाढ जी आहे ती थोडी थांबली होती त्या कारणाने बरेचसे प्लॉट जे आहे ते शंभर टक्के ते उतारा त्यांचा आला नव्हता हो तर हे पावसाअभावी झालं होतं तर ह्या दोन गोष्टी आपल्याला त्यामध्ये वापरायच्या आहेत आणि निश्चितच आपला उतारा चांगल्या पद्धतीने होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण अजून एक महत्त्वाची गोष्ट की सबस्क्राईब तर प्रत्येकजण करतात पण बेल ऐकून बाजूचं जे घंटीचं चिन्ह असतं त्याला ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन करत नाही त्यामुळे तुम्हाला यानंतरचे प्रत्येक येणारे व्हिडिओ मिळणार नाही सबस्क्राईब करण्याला काही महत्त्व नाही आहे ऑल नोटिफिकेशन ऑल कर ऑलला जे आहे ते ऑन करा त्यानंतरच तुम्हाला यानंतरचे टाकले जाणारे व्हिडिओ मिळतील आणि कमेंट करून तुम्ही कळू शकता की तुम्हाला अजून कोणत्या गोष्टीच्या अडचण आहे कोणत्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा मी त्याचं निश्चितच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद आभार